तेरा ठिकाना दोस्ताना, तोड़े से ना टूटेगा ये दोस्ताना, दोस्ताना तोड़े से ना टूटेगा ये दोस्ताना। पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्च जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की भारत माता की। सर्वांनी स्थानापन्न सोमेश्वर कुलदैवत सोमेश्वराच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे। कैलास राणा शिवचंद्र मावळी फरिंद्र माथा मुकुटी धराय कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ वीन शंभो मधुकोण तारी सांब जय नम पार्वतीपते शिव हर 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 महादेव। सोमेश्वर महाराज की जय। अतिशय सुंदर अशा वातावरणात भरून ऊन लागतंय, किती डिग्री सेल्सिअस आहे माहिती नाही, ते वाढत जाऊ न जाऊ पण आमचा उत्साह मात्र वाढत चाललाय, यासाठी जोरदार करा। भिदैवे सदा वंदिता सामा पातू सरस्वती भगवती निशेष जागा शारदेच्या तवडाने पुन्हा एकदा आपण हा कार्यक्रम ज्योत से ज्योत लगा जग दीपक प्रज्वलन आदरणीय मॅडम आदरणीय सर यांच्या हस्ते होत आहे। सगळ्यात
श्रीमान देशपांडे सर, श्रीमान देशमुख गुरुजी, श्रीमान संदीकर गुरुजी, श्रीमान हुच्चे गुरुजी, श्रीमान जमादार गुरुजी, अवधाने गुरुजी, कांबळे गुरुजी, मदने गुरुजी, हड़पे गुरुजी, अवधानी मैडम, कुलकर्णी मैडम, या सर्व सांगितले बलिहारी गुरु आपने गोविंद देव बताय म्हणजे पहिल्यांदा गुरुजीचा पाया पडा कारण आता नैसर्गिक होऊ द्या सगळ्या ते त्यांनी सांगितलं बलिहारी गुरु आपण गोविंद देव बताय म्हणजे गोविंदाचा मार्ग तुम्ही श्रीमान बसवराज लाटे यांना आमंत्रित करतो सकाळपासून बोलत भरपूर बोललेले आहेत आणि आता इथं आता प्रास्ताविकासाठी बोलण्यात येत आहे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी तेच मित्र फक्त काळात आणि वयात बदल झाले तो भूतकाळ आपल्याला अजूनही आठवतो आणि म्हणून तो जगवण्यासाठी आपण आता मेळा आयोजित केला आहे आपल्या मेळाव्याचे अध्यक्ष प्रशालेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री गायकवाड डी एन सर त्याचबरोबर त्यावेळेसचे मुख्याध्यापक सन्माननीय मिंगशाती सर सर्व माझे गुरुवर्य व मॅडम त्यांच्या बरोबर या मेळ्यात उपस्थित असलेले सर्व मीर वर्ग मित्र मैत्रिणी व त्यांच्या फॅमिली त्या सर्वांना सप्रेम नमस्कार प्रास्ताविक करताना मला असे सांगावं वाटते की मेळावा घ्यावा अनेक ठिकाणी मेळावे झाले ते हे सूत्रसंचालन करणारे माझे मित्र श्री कोरे सर यांचाही शाळेचा स्नेह मेळावा झालेला होता त्यांनी मला त्यांनी सांगितला आणि त्यानंतर मी सर्व मित्रांना त्यांनी बसलेल्या पाहून आपल्याला खूप आनंद वाटतो आहे की आम्ही त्यांचा आदर सत्कार करावायचा आहे या मेळाव्यात विविध प्रसंग व अनुभव व सगळ्यांचे मनोगत आपल्याला ऐकायचे आहे त्यामुळे जास्त वेळ न दडवता मी माझ्या प्रास्ताविकाला पूर्ण येऊन देतो माझे सर्वांनी माझे ऐकून देतात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच मी अंध आहे मला मदत करा आणि ते वाचून जाणारा येणारा प्रत्येक गृहस्थ खिशातले पैसे घेत असतो आणि टाकत असतो जवळजवळ दहातला एक माणूस तरी पैसे त्याला टाकतो आणि त्याची उपजीविका भागत असतो हे सगळं जात असताना तो जेंटलमन जो की तुमच्यासारखा असतो हे सगळं दृश्य टिकतो आणि त्या माणसाजवळ जातो ब्लाइंड मॅन जवळ जातो त्याची पाठ
असा कार्यक्रम आयोजित न केल्यामुळे बरेचसे मित्र मैत्रिणी गुरुजनांची भेट झाली नव्हती, परंतु अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आपल्याला एकमेकांच्या सुख दुःखामध्ये सहभाग घेता येतो, एकमेकांचे विचार एकमेकांना आदान प्रदान करता येतात आणि आपली स्वतःची कौटुंबिक जी काय माहिती एकमेकांनी एकमेकाला मदत केली असेल तर तुम्हाला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला असं सांगावं असं वाटतं, एक विनंती होता सांगावं असं वाटतं की जे जे काही आता उच्च पदाला गेलेले असतील ज्यांची स्थिती चांगल्या प्रकारे सुधारलेली असेल आणि आपलेच काही विद्यार्थी जे मित्र जे आहेत की जे गरीब अवस्थेमध्ये जीवन जगत आहेत की त्यांची मुलं होतकर आहेत शिक्षण घेत आहेत पण त्यांची आर्थिक चणचण आहे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून मेळावा आयोजित केला बरोबर, मग तुमचे आलेले जोडीदार त्यांचे जोरदार टाळून स्वागत। मी जयश्री प्रमोदा पवार आलूर येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करते। मी वनिता अर्जुन धाडवे कांबळेंची मुलगी आहे, मी डीवाय पटेल हॉस्पिटल मध्ये ओटी अटेंडंट म्हणून सर्व्हिस करते। मला खूप अभिमान आहे माझ्या सरांनी माझ्यावर चांगले संस्कार, मी त्यांचं सर्व जेवढं त्यांनी मला शिकवलं तेवढं मी मनावर घेतलं, खूप खूप आभारी माझ्या शिक्षकांचं माझ्या मैत्रिणी मित्रांचं पण हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल थँक्यू। जय कल्याणी सर, आम्ही राहणार सोलापूर दिलेत जवळगाव बोला। हॅलो, मी साधना दत्तात्रय मोकाशी कर्नाटकात दिले मला, मी राहते गुलबर्ग्याला, इथं साधना शामराव धर्माधिकारी आई वडील सगळे इथं दहावीपर्यंत शाळा झाली, सगळे सर शिक्षक सगळे शिकवले, मुली आले सगळे, कार्यक्रम चांगला ठरवला त्याबद्दल खूप धन्यवाद, थँक्यू। दोन मुली आहेत, एक मुलगा आहे, दोन्ही मुली सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, जावाई सगळे इंजिनियर आहेत, मुलगा पण एम एस सी आहे, त्यानं पण बेंगलोरला जॉब करतो। कार्यक्रमाबद्दल खूप छान वाटलं। हॅलो मंदिर डायरी मध्ये बघतो बघतो आठ नऊ ना मी संभाजी बयाजी इंगळे राहणार वर्णावडी, इथे 1995-96 दहावी झाली, दहावीनंतर आपलं 12वी केलं, 12वीनंतर मी सिव्हिल ड्रॉफ्ट म्हणून आय टी आय केलं, त्याच्यानंतर मी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मी गुप्तेरी केली, पुन्हा इथं मी 1917 ते 22 सरपंचपदी मी माझी निवड झाली, सरपंच कार्यकाळ मिळाला। मला दोन मुलीचे लग्न झाले, एक मुलगा MBA झालेला आहे MBA आणि एक मुलगा इलेक्ट्रिशियन म्हणून सर्व्हिसला लागलेला आहे, एक मुलगा एसी मेकॅनिक म्हणून पुण्याला काम करतो, मी सर व्यवस्थित आहे। हॅलो, मी एक छोटासा शेतकरी आहे, माझे नाव परमानंद शरणप्पा मुळजी, हे पूर्ण गुरुवर स्टाफ व माझे मित्रमंडळी आल्याबद्दल मी त्यांचे सगळे धन्यवाद आहे। मी श्याम सोनवणे, सोनवणे सरांचा मुलगा, मला 3 मुलं आहेत, एक मुलगी बी एम एस ला, 2 मुलं एम एल आहे। मी गोपाल निवृत्ती रुग्ण राहणार बोळगाव, सध्या पुणे सेटल आहे, माझी मी एक मोठी मुली बी फार्मसी झाली आहे, ते आय टी पार्क मध्ये जॉब आहे, मुलगा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करतो, एक मुलगी मेडिकल करतो डॉक्टर। मी संजय मिंगशेट्टी, बरेच जण मला ओळखतात काही जण ओळखत नाहीत, त्यामुळे इंट्रोडक्शन करून देतो। मी 8वीपर्यंत आलूरला शिक्षण घेतल्यानंतर 10वी मुरुंब केली, नंतर पुढे 11वी-12वी लातूर, असाच प्रवास पुढे इंजिनिअरिंग औरंगाबाद, परत MBA कोल्हापूर युनिव्हर्सिटी केली, नंतर गेले 29 वर्ष मी चॅम्पियन पेपर इंडस्ट्रीमध्ये इंटरनॅशनली मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो आहे। फॅमिलीबद्दल बोलायचं झालं तर माझे आई वडील मुलं असतात, माझी मिसेस शाळेमध्ये प्रिन्सिपल होती, आता रिटायर म्हणजे प्री रिटायरमेंट घेतली मुलांच्या शिक्षणामुळे,
मुलांबद्दल बोलायचं असेल तर मोठा मुलगा थर्ड इंजिनिअरिंगला शिक्षण आहे, छोटा मुलगा बारावी झालेला आहे. पार्वती गुरुजीप्पा मुळे दोन्ही सिव्हिल इंजिनियर व मेकॅनिक इंजिनियर. हाँ, मेरा नाम मंजूर रुकनुद्दीन नंदरगे, मैं वरनाल का हूँ और मैं फिलहाल मुंबई में रहता हूँ और एक छोटा सा बिजनेसमैन हूँ. और मेरे को 3 लड़कियाँ और 2 लड़के, और 2 लड़कियाँ पढ़ रहे हैं, एक बीएससी को है और एक 12वीं में, और बाकी सब कोई. मी हुसेन जमाद राहणार आलूर, नवी परीक्षा शाळा इकडे माझी झाली, नंतर पुण्याला सेटल झालेलो आहे. मी मुलगा 15वी आहे, सुपर अधेरे कंपनी क्वालिटी क्लासमध्ये मुलगी 15वी शिकलेली आहे, ती गृहिणी आहे. बस जय दाखवा राम पाटील, आशंका कोठे, बाबूशा कांबळे, हे सगळे मिळून मला आमंत्रित केले, त्याचे खूप खूप आभार मानतो. असं कार्यक्रम घेत राहो, त्याच्या पुढं पण आम्ही येत राहील. मी इयत्ता पहिली ते चौथी होतो, मी इयत्ता पहिली ते चौथी या कालावधीमध्ये तिथं होतो. 5वीला लोहाराला गेलो मी, आणि त्याच्यानंतर 10वी लोहाराला झाली, 11वी 12वी बीएससी फार्मसी उस्मानाबाद असं झालं. असं हा ठीक आहे. मला 2 मुलं आहेत, एक मोठा मुलगा, त्याचा जे इलेक्ट्रिकल चार्जिंग बाईक्स आहेत त्याचा शोरूम आहे. धाकटा मुलगा सुपरवायझर आहे, तो इलेक्ट्रिशियन आणि कन्स्ट्रक्शनमध्ये पुण्याला असतं. आणि ही 3 नंबरची मुलगी आहे, बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी टेक झाली जस्ट, ती आता एमटेकसाठी प्रशिक्षण आहे. हो, आणि त्यानंतर त्याचं एक विशेष गुण आहे, ती कवी पण आहे. त्याचं एक 28 तारखेला पुस्तक पण छोट्याचं कवीचं कवितांचं प्रकाशन होत आहे. आणि मी बस आपल्या बसराजना सांगितलं पण होतं की मी तर येणारच आहे, माझी मुलगी पण येणार आहे, आणि तिची कविता पण त्याला एखादी तुम्हाला ऐकवल ती असं मी सांगितलं होतं. धन्यवाद. मी सध्या MSCB आहे, तुळजापूरला. हो, नंतर वापरला ते दुसऱ्या प्रोग्राममध्ये तुमच्या आहे ना. हा, ती आहे फरहत, ती मला सोबत दिली. 1991 लग्न झालं आणि आज ताग आहे. त्याच्या सहकार्यानंच हे चालू आहे जीवन पूर्ण. त्याला पण देतो. हा माझा. हॅलो, मी फरहत करीम कुटेपट, लोहारा हाऊस आहे. ठीक आहे. नमस्कार. मी असं म्हणते सर, सगळ्यांचे इंट्रोडक्शन होऊ दे, मी माझी कविता नंतर ऐकू दे, कारण की मला थोडस बोलायचं आहे त्याच्यामुळं. ठीक आहे. माझं नाव वसंतराव, अंजली दिलीप पोद्दार, आणि मी सराफ दुकान आहे, आणि एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी इंजिनिअरिंग झाली आहे, तशी तिथं पुण्याला गव्हर्नमेंट जॉब पण आहे तिला, आणि ती लग्न पण झालं. तिचं मुलगा आहे, तो M.Com आहे, आणि वकिलाची जो परीक्षा देतो तसंच त्याला तो सराफ दुकानात पण हे केलेला आहे. अंजली दिलीप पोद्दार, निगराणी आहे. सध्या लातूर येथे स्थायिक आहे. माझा ऍड एजन्सी आहे लातूरला, मिसेस मीनाक्षी. नमस्कार, मीनाक्षी बसवराज बाकडे, मी राजेंद्र बिराजदार. मी 12वीपर्यंत शिक्षण नदुळ घेतलं, त्यानंतर महाग रायगड जिल्ह्यात 2 वर्ष आयटीआय करून त्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. मला तो मुकलं आहे, पुढचा बायोलॉजीमध्ये ग्रॅज्युएट झालेला आहे, बाकी ग्रॅज्युएट चालू आहे. आणि माझी व्हॉइस स्वतःचं नाव आणि शिक्षण सांगा. माझं नाव राहुल शर्मा बिराज सर. मी सध्या माझं बायोलॉजीमध्ये तिथं डिग्री झाली आहे, BSc Zoology आहे मी. आता पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन घेणार आहे. दादा
माझं नाव रितेश शर्णप्पा बिराजदार. मी सध्या बी एस सी सेकंड इयर चालू आहे. उपस्थित राहायला निमंत्रणा दाद दिली आणि आपल्या या स्थानिक ठिकाणी राहणारे जेवढे काही मित्रमंडळी होते त्यांनी सगळ्याला एकत्र येऊन मिटिंग घेतलो आम्ही आणि हे कार्यक्रम आयोजन करायचं सगळ्याला विचारपूस केली तेव्हा सगळ्यांनी दाद देऊन आणि विशेष करून मुलापेक्षा मुलीने 100% उपस्थिती दाखवून फक्त एक दोघी काही कारण असतो गैरहजर राहिले ते अनुपस्थित राहिले आणि बाकीचे तर उपस्थित आहेत. मुलापेक्षा मुली जास्त उपस्थित आहेत म्हणजे महिला मंडळाचा पुढाकार आहे हे सिद्ध करून दाखविले यांनी. तर मी काशीनाथ हनुमंत पाकोटे आणि माझी विशेष सो जयश्री काशीनाथ पोटे. तर बऱ्याच वेळा माझे हे अशा प्रकारचे कार्यक्रम झालेले आहेत म्हणजे गेट टुगेदरचे कार्यक्रम स्नेहमेळावा असे कार्यक्रम झालेले आहेत. मी या शिक्षकी पेशामध्ये पडलेला मी ॲक्च्युअली मॅथमॅटिक्सचा हँड सब्जेक्ट असलेला विद्यार्थी पण मी बी एस सी ॲग्री केलो त्यानंतर कासार शिरसी तालुका निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी ज्युनियर कॉलेज. हॅलो सर्व मित्रांना सप्रेम नमस्कार. मी राम कल्याणराव पाटील आलूर राहणार आणि माझं शिक्षण डी फार्मसी चंद बसवेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर येथे झालेलं आहे आणि मी सध्या मेडिकल व्यवसाय माझं फार्मसी आहे आणि मला दोन मुलं आहेत एक मुलगी आणि एक मुलगा आहे. एक मुलगी एम बी बी एस करते चायनामध्ये हंगझो या सिटीमध्ये चायनीज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये तिनं एम बी बी एस करते आणि दुसरा मुलगा बी फार्मसीला यवतमाळ येथे तिनं बी फार्मसी करतो आहे आणि आमच्या पत्नीचं नाव शिवबा राम पाटील तिला तिथं स्वतः इंट्रोडक्शन करा. इंट्रोडक्शन करून द्या. सौर शोभा राम पाटील परमेश्वर उमशेटे. माझं शिक्षण झालं बी मेकॅनिकल. मी खूप वर्ष जे एस डब्ल्यू जिंदाल स्टीलमध्ये एक हायर पोझिशनवर एक काम केलो त्याच्यानंतर मी एक स्वीडन कंपनीमध्ये एक मॅनेजर मेंटेनन्स म्हणून सध्या काम करतो आहे. मला दोन मुलं आहेत. पहिला मुलगा आत्ताच एम बी बी एस कम्प्लीट झालेला आहे आणि दुसरा मुलगा वाल्सन कॉलेज ऑफ गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज सांगलीला थर्ड इयर आय टीला आहे. माझं धर्मपत्नीचं नाव आहे पूजा उमशेट्टी. ती पण बी एस सी बी एड आहे आणि मुलाच्या एज्युकेशनसाठी ती काय जॉब करू शकली नाही मुलावर लक्ष देण्यासाठी. मी तिला दोन शब्द बोलायला सांगते. मी पूजा चंद्रकांत उमशेट्टी. खरंच म्हणजे हा कार्यक्रम बघून आल्यानंतर मलाच मन भरून आले माझंच मन भरून आले. महिलांचं म्हणजे तुमच्या वर्गांचं तर खूपच म्हणजे हे झालं असेल असं मनातून खूपच आनंदित झालं असेल असं वाटतंय मला. हे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि सगळ्यांच्या ओळखी झाले त्यांना पण सगळ्यांना मी आभार मानते. मी माझं एम कॉम झाले लातूरला. मी आता सध्या पुण्यात आहे डीलरशिपमध्ये अकाउंट्स मॅनेजर या कामावर या पदावर काम करतो. मी मला दोन मुलं आहेत. एक मुलगी आता सेकंड इयर आर्किटेक्चर करते आणि दुसरा मुलगा आहे 12वी सायन्स प्लस तो जी ॲडव्हान्स करतो. बाबूजा हनुमंत गुरुजी आणि मैत्रीण मित्र यांना सध्या मी शिक्षण पर्यंत शिकलाय पगार पण चांगला आहे 1,00,000 पर्यंत आहे. शेती करतो. 3 मुली 2 मुलं आहेत. 2 मुलीचं लग्न आहे. 2 मुलं शिकत आहे. मुलगी शिकत लक्ष्मण कॉलेज.
जे आपण हे संमेलन वेळा चालू केलो करण्यासाठी लाटे साहेब, कोटे साहेब, काबडे, उंचिते हे सर्व भयंकर प्रयत्न केलो होते का नाही ते कोणालाच भरोसा होतं की हे कार्यक्रम होणार का नाही. कारण कोण मुंबईला, कोण पुण्याला, कोण बेंगळूर, कोणाचा आता पत्ताच नाही. शाळा सोडून मिळून 35-36 वर्ष झाले हे होतंय का नाही कोणाला भरोसा नव्हता. तरी पण शिवेश्वर कृपा आहे तरी कामामुळे शिक्षक जे हातामध्ये धरलो आम्ही काम ते एकदम शिक्षक झालं काम. तर माझा परिचय आहे, मी सिद्धेश्वर मल्लिक हडपे. तर बघून सर्व गुरुजणांना माझ्या नमस्कार आणि सगळा मैत्री आणि मित्रमंडळीला माझ्या नमस्कार. ह्या कार्यक्रम बघून मला पण माझ्या शाळेचा आठवणी मिळाले. मी पण शाळेमध्ये स्वागत गीत आणि गाणं म्हणायचं, भाषण करायचं ते सगळं गुरुजणाला लय आवडत होते. मग कर्नाटकमध्ये झाले माझं तेवढा मला मराठी बोलायला येत नाही. मला 3 मुले झालेत आणि मी गृहिणी आहे. मग आमचे मिस्टर पण बाहेर गावाला असतात. सगळा सुखीत संसार आहे आमचा संसार. तेवढा का आम्ही जास्त कमवले नाही पण लेकरांचं धन आहे आम्हाला तेवढाच आनंदामध्ये आम्ही सगळं चालून घेऊन चालो. आली शिरी सोदर रे ನಿಮ್ಮ ತಂಗಿಯ ಪ್ರೀತಿಯ ಮನವೇ ಈ ನಿಮ್ಮ ತಂಗಿಯ ಸವಿಯಾದ ಮನವೇ ಗುರುಗಳಿಗೆ ಶರಣಾಗಿ ಹಿರಿಯರಲಿ ತಲೆಬಾಗಿ ಕಲಿತ ವಿದ್ಯೆ ಭೂಷಣ ವಿನಯ ಕೀರ್ತಿಗೆ ಕಾರಣ मास्टर्स करते. एक मुलगी आर्किटेक्ट आहे, एक मुलगी आर्किटेक्ट मध्ये मास्टर झालेली आहे. मुलगा BFX मध्ये डिग्री करतोय, तो आता कॅनडाला चालला. हॅलो नमस्कार, मी बसवराज लाटे. माझं शिक्षण BSc झालेलं आहे. माझा मेडिकलचा व्यवसाय आहे आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगा शिवराज बसवराज लाटे हा रिसर्चमध्ये आहे, भोपाळला शिकत आहे, लास्ट इयरला आहे, तो MS करत आहे. आणि मुलगी प्रज्ञा बसवराज लाटे तिला PCA करते गरवाळे कॉलेजला, आता हे सेकंड इयरला आहे तिनं. आणि माझी मित्र अनिता बसवराज लाटे हे माध्यमिक शिक्षिका आहे, अष्टमी प्रशाला बुढीकोटा येते. नमस्ते, मी अनिता बसवराज लाटे. मी BFA झालेलो आणि सध्या मी थोडीसाठी चालक आठवणच्या त्या ठिकाणी सहशिक्षिका या बरोबर काय मी शिवराज बसवराज लाटे. सध्या मी BS प्लस MS इंटिग्रेटेड प्रोग्रामसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च इथे सध्या 4th इयरमध्ये शिकत आहे. माझा विषय आहे इकॉनॉमी. थोडं काय करू आपल्या व्यवस्थेनुसार काय करू शकणार नाही. धन्यवाद. पाहिले ज्या मुला आज आपण तुम्ही ज्या शिमलाच्या स्टेपमध्ये आहे ते स्टेप आणून देण्याचं काम, त्या जीवनाला एक स्थिती आणून देण्याचं काम ज्या गुरुवर यांच्या प्राथमिक शिक्षणाने झाले त्यामुळं त्यांचं हे आपण सदैव यावं हे प्रोग्राम करण्यासाठी हे पॅटर्न
अन्नाशी सकाळ हा आपण 100 वर्षांनंतर आपण आपल्या लहानपणी 100 वर्षांचे एक कुटुंब पाहत होतो. पण आज काल काळ असा आहे आपल्या कोरोनानंतर तर ते फोल्ड केल्यानंतर अतिशय शिस्त कडक त्यांची आणि मी चुनचुनीत. मी त्यांचा आवडता विद्यार्थी अगदी थोडस कमी घ्यायचं बाकीच्या पेक्षा, पण छडी माझ्यासाठी पण होतीच. असं नाही झालं की मी थोडस जवळचा विद्यार्थी म्हणून छडी मला कधी हे केलं नाही. एक हे मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे आणि मी थोडक्यात वेळ कमी असल्यामुळे माझं मनोबल अगदी थोडक्यामध्येच मांडणार आहे. जास्त काय बोलणार नाही, बोलण्यासारखं खूप होतं पर वेळे अभ्यावी मी थोडक्यातच माझे मनोगत व्यक्त करतो. मैफिलीत आमच्या गुलाब फुल शोभून दिसत आहे. मैफिलीत आमच्या गुलाब फुल शोभून दिसत आहे. आजचा क्षण अविस्मरणीय होत आहे. गुरुजनांच्या चरणे वंदन आपण करत आहे. आज या कार्यक्रमाच्या दिने पुष्पगुच्छ पुष्पमाळा जिल्हा परिषद शाळेचे आमचे सर्व सहयोगी शिक्षक, माजी शिक्षक आणि सन्माननीय व्यासपीठ यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझे चार शब्द मनोगत व्यक्त करत आहे. मी जिल्हा शाळेत शाळेत परिषद शाळेत इथं सातवीपर्यंत शिकत होतो आणि आम्हाला शिकवलेल्या सर्व शिक्षकांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज उपस्थित राहिल्याबद्दल प्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आज जवळजवळ 30-35 वर्षानंतर आम्ही इथे एकत्र जमले आहोत आणि आताच्या आणि पुढच्या समाजात भरपूर आमूलाग्र बदल झालेला आहे. हात चटकायचा आणि हे म्हणायचं किंवा तीन वेळेला म्हणायचं हा हा हा. बघा ते कसं करतो मी, 1, 2, 3 हा हा हा. या पद्धतीने 1, 2, 3 स्टार्ट. क्या बात, आता बघा ह्या मॅडम सारखं जर तुम्ही केलं कोणी दात बघत नाही आपले. 1, 2, 3 स्टार्ट. आता काय करूया की अशा पद्धतीनं आळस घेऊया. सगळेजण असे हात आणत आळस घ्या. घेतला का, घेतला का, जांभळी देऊ नका, जांभळी घेतली असं करा त्याला, असं करा, असं करा, जाऊ देऊ नका बरं कुठे, असं करा. गेट कुणीकडे आहे, तिकडे आहे. 1, 2, 3 फेका. गेला. कार्यक्रमाचे आयोजक जे आहेत ते लाटे कोटे कापडे आणि पाटील त्या सर्वांचा मी प्रथमतः आभार मानतो. सुरुवातीला मला लाटेचा फोन आला आणि म्हटलं की सर आणि असा आता कार्यक्रम आयोजित करत आहोत तुम्हाला यावं लागेल. मी म्हटलं का नाही येणार, मी पुन्हा येईन. असं मी ते पुन्हा येईन नव्हे, पुन्हा येईन म्हणजे या शाळेत पुन्हा येईन की नाही याची शाश्वती नव्हती, पण तू पुन्हा आलो. आता हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद. दुसरी सर्व मित्रमंडळी काय म्हणायचे, बी सुमन म्हणायचे, बी सुमन, बी सुमन का बोल्ड होती. असं समजलं त्यांनी सर्व मित्रांना अरे की पॅलेसिस मुळं जवळजवळ 1-2 वर्ष अंथरुणाला किंवा नाही फार वाईट वाटलं सगळ्या मुलांना. असो नाही आली ठीक आहे, पण आपण त्यांना दोन जाऊन भेटून या विचारांना सर्वजण प्रेरित झाले आणि त्यानंतर सर्वजण त्याचे काही मित्र काही घरी गेले. घरी होतो कोण त्यास तो म्हणतात नवरा आणि एक मुलगी दोघंच होत. शेवटी सांगितलं का त्या मुलींना पाहिलं, मुलांना पाहिलं, मित्रांना पाहिलं त्याला खूप आनंद झाला, पण त्या अंथरुणावर उठवू शकले नाही. काय करणार विचारी अशेवटी सांगायला थोडं अवघड वाटत आहे की त्या
आजी आणि आजोबा त्या दोघांनी आत्महत्या कारण ऐकायचं फार वाईट वाटेल. त्यांनी लिहून ठेवलं पाहिजे, कागद लिहून ठेवलेलं आहे ते आम्हाला आमच्या मुलांनी भाकरी दिली नाही. काय वाटलं ते माझं त्यांना काय वाटत. शेवटी म्हणून म्हणतो की आपल्या माता पित्यांना आणि आजी आजोबांना जे जवळ जवळ करा, काही मागणं नाही तुमच्याकडं, काही अपेक्षा करणार नाही, पण तुम्ही एवढंच म्हणा, एवढं सांगा एवढं सांगा, रात्री आल्यानंतर जवळ बसा, बाबा तुम्ही जेवलात का, एवढं जरी म्हणतात त्यांना पुरेसं आहे. त्यांना काही तुमचे धनदौर नको आहे, त्या अशा प्रेमाचे मिळाले बस पडे, बाकी त्यांना तुमचं काहीही नको आहे, हीच अपेक्षा त्यांची असते. ते एवढं मी सांगतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची ती म्हणजे आठवत नाहीये थोडं आणि त्याचबरोबर इथे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सुगृहिणी, आजचा हा जो कार्यक्रम आहे तो अद्वितीय असा आहे. या कार्यक्रमाचं वर्णन शब्दानं करता येत नाही, कारण प्रत्येकाच्या जसं एखादा अमृताचा घडा भरलेला असतो तो टोंकून सांगत नाही, तसं प्रत्येकाचं अंतःकरण आज ते प्रेमानं श्रद्धेनं विचारानं संस्कारानं संस्कृतीनं अगदी ओत पोत भरून गेलेलं आहे. आणि या ठिकाणी हे कार्यक्रम सहज साजरा होत असताना एक गोष्ट लक्षात येते की आज जरी आम्ही जर ज्येष्ठ शिक्षक जरी असलो तरी आजच्या या दिवशी आम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहोत. आणि त्याचबरोबर तुम्ही व्यासपीठाच्या खाली बसता याचा अर्थ तुमच्यामुळे तर मी इथं वर बसलेलो. म्हणजे या ठिकाणी प्रेमा जे काही विद्यार्थी नेहमी आमच्या परिसरात असलेले भेटायचे, अनेक विद्यार्थी आज किती वर्षानंतर आम्हाला भेटत आहेत, त्यामुळे आम्हाला फार आनंद होत आहे. माझ्या मुली असेल आणि आमच्या विद्यार्थ्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आम्ही अत्यंत भरावून गेलो, कारण सगळ्या जुन्या आठवणी आमच्या आज जागेला जागृत झालेल्या आहेत. 3 डिसेंबर 1980 मी या शाळेत आलो. आल्यानंतर आम्ही मी ज्यावेळेला माझ्या शालेयमध्ये शिक्षण घेत होतो आचरेला, चांगले शिक्षक चांगले संस्कार त्या ठिकाणी आम्हाला लावले आणि तेच संस्कार घेऊन आम्ही शिक्षण कसे होतो. तसं तर मी अर्धवट शिक्षण सोडून या दिशेमध्ये आलो. मी शालेय जीवनात असताना सुद्धा खेळण्यामध्ये शिक्षणामध्ये अगदी पुढपुढ असायचं, सगळ्यांना एक चांगला विद्यार्थी असं मला समजायचं. मी 10वी झाल्यानंतर दयान कॉलेजला BSc फर्स्ट इयरला होतो, त्याला परिस्थिती हलाकीची होती घरी, त्यामुळं मी शिक्षण सोडून मी कम्प्लायमेंटचा मला कॉल आला शिक्षण शिक्षकाचा, सोडून इकडं आलो. सगळ्यांना आशीर्वाद वाटलं पाहिजे चांगल्या विद्यार्थी आहे, पुढे चांगलं शिक्षक अजून पुढे जाईल असं वाटायचं, मला एक थोडं क्रूर वाटायची. पण मला आज वाटतं की मी शिक्षकी दिशेमध्ये आलो की मी माझं भाग्य समजतो, कारण आज मला हे सगळं बघायला मिळतं. इतर क्षेत्रात जर मी नोकरी केलो असतो तर मला हे बघलं नसतं, मला आज माझी विद्यार्थी भेटले असते. मला अत्यंत हे जाऊन कळलं, आधी फोन आला पुण्याचं स्वतः प्रत्यक्ष दोन त्याचे विद्यार्थी घेऊन मित्र घेऊन घरी येऊन आमंत्रण दिलं. आधी मी एकट्याने होतो, पहिला पण तयार केलं, आम्ही दोघं आलो. अजूनही गाव माझं पहिल्या नोकरीचं गाव आहे कधी विसरणार नाही. ज्यावेळी मला अजूनचे आदेश आला, मला गाव माहीत नव्हतं कुठे अजून आहे. आम्ही राहणार तिकडे सोलापूर जिल्ह्यात अकोलकोट जाणार स्टँडवर विचारलं कंट्रोलरला, आलो तिथून जवळ आहे मध्यच अजून तर दुसरं आहे का, एका गावाच्या अनेक गाव असतात उदाहरणार्थ वडगावसारखी. तर मग इथं आलो मी, इथं आल्यावर शाळेत रुजू झालो. चेअरमास्टर अरविंद जाधव होते, मेघशिटे होते, सगळे होते आणि तो जो 11 वर्ष मी इथं राहिलो सुधीर कुलकर्णीच्या वाड्यात राहिलो आणि मला गावाचं चांगलं शिक्षक
जे आपले प्रमुख मुख्य अतिथी आज येतो ना आणि आपले सर्व मित्र मैत्रिणी, आज आपण सर्वजण बऱ्याच वर्षानंतर जवळपास 35 ते 40 वर्षानंतर एकमेकांना भेटलो आहोत. आपल्यापैकी काही जणांना आपण भेटतही असतो. आज हा कार्यक्रम एकत्र भेटल्यामुळे शाळेतील तोही शाळेमध्ये भेटलो आहोत. हा दिवस खरोखरच आपल्या पुढील आयुष्यामध्ये अविस्मरणीय असणार आहे. आजचा आत्तापर्यंत दिवस कसा गेला हा आपल्या सर्वांना कळालेच नाही. मला इथे आभार प्रदर्शनासाठी बोलावले. खरं तर अशा आवडीच्या प्रोग्राममध्ये आभार प्रदर्शन करणे म्हणजे खूपच आवड असते. आपली शाळा या शाळेतून आपल्या गुरुजनांकडून मिळालेल्या ज्ञानावर सर्वांनी आयुष्याच्या या उंच भरारी घेतलेली आहे. आज आपले जुने क्षण आणि जुने नाते नव्याने साजरा करण्यासाठी म्हणजे विद्यार्थी मेळ्यासाठी गेट टुगेदरसाठी एकत्र जमलेलो होतो. या शाळेने आपल्या जीवनात ज्ञान, विज्ञान, खेळ अशा असंख्य आठवणी कायम मनात भरलेल्या आहेत. त्या शाळेने आयोजित केलेल्या वेगवेगळे स्पर्धा, विविध उपक्रम यांचे संस्कार यामुळेच आपला आत्मविश्वास वाढला. त्यामुळेच आपण इथे उभे आहोत. आज मी स्वतः 40 वर्षानंतर या शाळेच्या व्यासपीठावर एक मिनिट यानंतर अशा स्वतंत्र मुद्रेनं आपण स्टेजच्या समोर यायचे स्टेजकडे पाठ करू. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. सुटेल का रे हात दोस्तीचा? नाय 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 नाय. सुटेल का रे वादा यार? नाय 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 नाय. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे काय म्हणावं दोस्तीला, या दोघेही घन चक्कर. क्षणात भक्ती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. ए हे कुठे झाला रे? अरे आपली न्यारी फिरबू दुनिया सारी, मग तालावरी नाचेल डेंग डेंग. जिंदगी तुफानी आड ये वो कोणी, शिकू धडा त्यांना हे एक दोन तीन. अर तुझी माझी हा माझी तुझी, तुझी माझी हा माझी तुझी आणि माझी. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे तुटेल का रे हात दोस्तीचा? ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है. ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है. हाँ, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है. तू जिंदगी, तू जिंदगी कसम से है. सारी खुशी तेरे दम से है, सारी खुशी तेरे दम से है, सारी खुशी तेरे दम से है, सारी खुशी तेरे दम से है. तू जिंदगी, तू जिंदगी, तू जिंदगी कसम से है. ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है.
इतना तन्हा था ऐ दोस्त एक तेरे बिना, तेरा दिल भी था खाली खाली एक मेरे बिना। तू जो मिला ऐसा लगा बिखरा हुआ सपना सजा, मोहब्बत की बहारों से ये दामन भर दिया तूने, ये दामन भर दिया तूने, ये दामन भर दिया तूने, मेरी वीरान राहों में उजाला कर दिया तूने, उजाला कर दिया तूने। ये रोशनी तेरे दम से है, सारी खुशी तेरे दम से है, सारी खुशी तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है। काय वाटतंय आज तुम्ही बऱ्याच वर्षांनी, जवळजवळ मला वाटतं 37 वर्षांनी एकत्र जमलेले आहात, आणि मैत्रिणींना किंवा वर्गातल्या मुलांना सगळ्या किंवा गुरुजनांना भेटून तुम्हाला काय वाटतंय? आनंद वाटतंय। अच्छा, अच्छा माहेर पण हेच आहे तुमचं। मग आता तुम्हाला एखादी अशी आठवण आहे का वर्गातली की बाबा ती आता मग तुम्हाला वाटतं की बाबा मी आता सांगू एखाद्या मैत्रिणीची, काही मैत्रिणीचा काही एखाद्या डब्यातला पदार्थ वगैरे घेतलाय, किंवा अशी कुठली आठवण आहे का की जी मला तुम्हाला आता इथं रक्तभावाविषयी वाटते? आम्ही रोज सगळ्या मुली मिळून एकाच टेबला रोज भेटून जेवत होतो आणि सगळ्यांनी मिळूनच एकमेकाला थोडं थोडं सगळं सगळं वाढूनच जेवत होतो। तिनं काय डब्यात आणली, हिनं काय आणली, हे आणली, ते वाकू वाकू बघत होतो। बर बर, तिनं काय आणली, हिनं काय आणली। अच्छा, मग तुम्ही स्वतः बनवत होता त्यावेळेला? नाही नाही, एखादा पदार्थ आईच। अच्छा बर, आज सगळ्या गुरुजींना भेटून तुम्हाला काय वाटतं? कित्येक वर्षानंतर एखाद्या गुरुजींची छडी खाल्ले? नाही सर। रागावणं बोलणं खाल्ले कधी? अच्छा, कोणत्या गुरुजींचं खाल्ले? बर, तुम्ही कोणत्या गुरुजींचं बोलणं खाल्ले? कशा संदर्भात, कशा संदर्भात काय खोडी केली होती? गणित येत नव्हतं। अच्छा अच्छा अच्छा, गणित येत नव्हतं मला। बर, पुन्हा गणित सोडवल्यानंतर मग सरांनी शाबासकी दिली? आम्ही मागे गप्प मारत होतो। कोण कोण? अच्छा, जास्त बघा बघा, या दोघी जणी म्हणतात आम्ही गप्पा मारत होतो। मग आता तुम्ही जरा बाजूला दिसताय, तेव्हाची मैत्री कंटिन्यू केली नाही। बर, तुम्हाला काय वाटतंय नेमकं की बाबा त्यावेळेस एखादा प्रसंग आठवतोय का? सगळे जमल्या मिळून तुम्ही एखादा कुठला कार्यक्रमामध्ये वगैरे शाळेतला सहभाग घेतलेला काही आठवतो का? मी शाळेमध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चुडी लांब उडीमध्ये फर्स्ट होते। बर बर, रनिंग मध्ये फर्स्ट होते। अच्छा, आणि कबड्डी कबड्डी खेळत होतो जिल्ह्याला, अकोल्याला जाऊन आलात काळ्या वाजवण्यासाठी? विशेष बाब काय मिळाला, विशेष बाब काय की ही जी जिल्हा परिषद प्रशाला आलूरची 85-86 बॅच आहे, या सगळ्या मुली एवढ्याच आहेत आणि एवढ्या सगळ्या कबड्डीला रिप्रेझेंट करण्यासाठी जिल्हाच नव्हे तर राज्यस्तरावर गेल्या होत्या, ही आनंदाची बाब आहे। झालंय जिल्हा पातळीवर, याचा फायदा तुमच्या मुलांना काही झाला का की बाबा माझी आई खेळाडू होती?
किंवा तुम्ही मुलांना सांगितलं असेल किंवा मी खेळाडू होते बघा, मग मुलांनी काय घेतले का हे गुण? अभ्यासातून. आता हल्ली काय झालं बघा, तुमचा काळ आणि आताचा काळ कम्पॅरेटिव्हली जर विचार केला, खेळ योग्य होतो, अभ्यासाकडे लक्ष देत नव्हतो. तुम्हाला असं वाटतं फ्री होत, आम्हाला काही पैसा द्यावा लागत होता. बरोबर. पण ते शिकाव म्हणायचं आम्हाला तेवढं डोक्यात आवड. आता ते सगळं बघून शिक्षण फुकट सगळे, एकही सर कोणते ट्युशनची फीस घेत नव्हते, कोण काही पण, संगीत फ्री, तबला फ्री, आमच्या सगळे सर तसेच होते. ट्युशन फ्री, देशमुख सर कधीच आम्हाला पैसे घेत नव्हते. सगळे इंग्लिश फ्री, हिंदी फ्री, सगळं फ्री होतं. पण तुम्हाला असं वाटतं का की बघा आता नुसतं अभ्यासाकडे लक्ष आहे, खेळाकडे जास्त लक्ष नाही? खेळ आवश्यक आहेत की नाही? मग पुन्हा नंतर काय होत बसतं बघा. बरोबर. छान. तर शेवटची प्रतिक्रिया की बाबा आज तुम्ही जवळजवळ 37 वर्षांनी एकत्र आलेले आहात आणि मग सगळ्या मैत्रिणींना एक आनंदाचं वातावरण तुमच्यामध्ये पसरलेलं आहे, ते सगळ्यांनी एकत्रित येऊन एकमेकींचे हात जवळ घ्या आणि त्यावेळेस सारखा एक फील घ्या. आपण तो फील या कॅमेऱ्यात टिपूया. घ्या एकमेकींचे हात, हे बघा असे एकमेकींचे हात जवळ घ्या, एकमेकींना भेटा आणि एकत्रित या. या तुम्ही जवळ असं एकमेकींच्या आणि वरती हात घ्या आणि काहीतरी म्हणा. वी आर टुगेदर, आम्ही हम सब एक है, अशा पद्धतीने म्हणा, मोठ्यानं म्हणा. तुम साथ हो जब अपने, दुनिया को दिखा देंगे हम मौत को जीने के अंदाज, दिखा देंगे तुम साथ हो जब अपने, दुनिया को दिखा देंगे हम मौत को जीने के अंदाज, दिखा देंगे. माना के अंधेरों के गहरे हैं बहुत साए, अरे माना के अंधेरों के गहरे हैं बहुत साए, पर गम है यहाँ किसको आती है तो रात आए. हम रात के सीने में एक शम्मा जला देंगे, तुम साथ हो जब अपने, दुनिया को दिखा देंगे हम मौत को जीने के साथ, दिखा देंगे. से नहीं मरते, हम फुलकों के कैदी हैं, सूली से नहीं डरते, सूली को भी फुलकों की जंजीर बना देंगे. तुम साथ हो जब अपने, दुनिया को दिखा देंगे हम मौत को जीने के देंगे.
अहले जहां तुमको नफरत की है बीमारी, है अहले जहां तुमको नफरत की है बीमारी, भड़काया करो शोले फेंका करो चिंगारी, हम प्यार की शबनम से हर आग बुझा देंगे, तुम साथ हो जब अपने दुनिया को दिखा देंगे, हम मौत को जीने के अंदाज सिखा देंगे, तुम साथ हो जब अपने दुनिया को दिखा देंगे, हम मौत को जीने के अंदाज सिखा देंगे। गली से बच के गुजरना,
दिल की गली से बच के गुजरना, ये सोच लेना फिर प्यार करना, ये सोच लेना फिर प्यार करना। आशिकी इम्तिहान लेती है, आशिकी इम्तिहान लेती है, आशिकों की जान, आशिकों की जान, आशिकों की जान लेती है। ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा कहाँ दो दिलों ने के मिलकर कभी हम न होंगे जुदा। ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा, ये क्या बात है आज की चांदनी में, ये क्या बात है आज की चांदनी में कि हम खो गए प्यार की रागनी में। ये बाहों में बाहें, ये बहकी निगाहें, लो आने लगा जिंदगान, ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा कहाँ दो दिलों ने के मिलकर कभी हम न होंगे जुदा। ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है, बाजों की रवानी है। जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है। कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है। दो पल के जीवन में एक उम्र चुरानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा। थैंक यू। सिकंदर ही दोस्तों कहलाता है।
जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें, यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे, घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, हर हमसे बच के रहना मिलेगा। नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है, हमारी बातें को जितना हमें आता है। तुम्हें मुबारक खुशी आत्म ज्ञान की, तुमको तो आनंद में जाकर मिल जाना, तुम हो सुंदर फूल इस संसार की, सागर में एक लहर उठी तेरे नाम की। तुम्हें मुबारक खुशी आत्म ज्ञान की, हम भी अगर बच्चे होते नाम हमारा होता डब्लू बब्लू, खाने को मिलते लड्डू तो दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी एनिवर्सरी टू यू मिस्टर एंड मिसेस लाटे, हैप्पी एनिवर्सरी टू यू। जोरदार टाया, 25 वर्षाच्या पूर्वी गेला का तुम्ही, कहाँ खो गए? चलो असंच 50वा साजरा करायचा। हा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, मे गुड लक गो विथ यू, हॅपी बर्थडे टू Oh, oh, oh.
आता उतावीळे झालो गुडगा बाशिंग बांधल तुझ्या नावाचं मी